दिल्लीत यमुना नदीनं धोक्याची पातळी पुन्हा ओलांडली आहे. सध्या यमुना नदी धोक्याच्या पातळीपेक्षा 1 मीटर वरून वाहते. पाऊस थांबला असला तरी हथिनीकुंड बॅरेजमधून विसर्ग सुरू आहे, त्यामुळे यमुनेची पाणी पातळी वाढली आहे. सध्या यमुनेची जलपातळी 206.40 मीटर वर पोहोचली. गुजरातच्या जुनागडमध्ये गेल्या 2 दिवसात मुसळधार पाऊस झाला आहे. शहरात 241 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सध्या पाऊस थांबलाय, त्यामुळे प्रशासनाकडून मदत कार्य सुरू आहे. सध्या सखल भागातून 750 लोकांना हलवण्यात आलंय. पुण्यातील भाजीपाला बाजारात गेल्या आठवड्यापासून आवक घटली. आवक कमी असली तरीही मागणी मात्र वाढतीय, त्यामुळे लसूण, गवार, भेंडी, टोमॅटो, वांगी, भुईमुगाच्या शेंगांचे भाव वाढलेत. भाजीपाल्यांचे भाव 10 ते 20% वाढलेत. इतर बहुतांश भाजीपाल्याचे भाव कायम आहेत. सातारा जिल्ह्यातील मोरेवाडी इथल्या डोंगराला भेगा पडली. ग्लुकोजमुळे मी भयंकर त्रस्त होतो, जिना चढायचा मी करत नव्हतो. अमृत नोनी डी प्लस घेतल्यापासून ग्लुकोज पूर्ण नॉर्मल आली आहे, उत्साह वाढलाय. आरोग्याचा भरोसा अमृत नोनी डी प्लस. डोंगराचा भागही खचलाय, त्यामुळे मोरेवाडी गावाला मोठा धोका निर्माण झालाय. डोंगर खचल्याची माहिती मिळताच प्रशासनानं तातडीनं गावकऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवलंय. डोंगराला भेगा पडल्यानं मोठे दगड पुढे सरकले, त्यामुळे नागरिक भयभीत झाले. रायगडमधील इरसालवाडी दरार दुर्घटनेतील शोधकार्य आता थांबवण्यात आल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. दुर्घटनेत 27 मृतदेह हाती लागलेत, 57 जण बेपत्ता आहे, तर 21 जणांना वाचवण्यात यश आलंय. 4 दिवस इथे शोधकार्य सुरू होतं. सिडको दरडग्रस्तांना कायमस्वरूपी घरं बांधून देणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली. सह्याद्रीची उंची म्हणजे